हॅलो, नमस्कार. मी रंजना, होम कुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज इथे मी बनवणार आहे चार प्रकारचे सँडविच. तर आपल्याला मध्ये जेवणाच्या मध्ये आपल्याला कधीतरी काहीतरी खायची इच्छा होती मुलांना आपल्याला, तर त्यासाठी अगदी झटपट होणार आहे. चार चवीचे चार सँडविच मी इथे दाखवणार आहे. सँडविच करण्यासाठी मी इथे मल्टीग्रेन ब्रेड घेतलेले आहेत आणि एक सँडविच प्रकार मी इथे दाखवणार आहे, पनीर सँडविच. त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. एक पनीरचं स्लाइस घेतलेलं आहे मोठा. इथे थोडेसे रेड कॅबेज आहे, टोमॅटो आहे, इथे काकडी घेतलेली आहे, थोडासा कांदा आहे आणि इथे थोडीशी लेट्यूसची पानं घेतलेली आहे. दुसरा इथे माझा सँडविचचा प्रकार होणार आहे सोयाबीन. इथे मी भिजू घातली होती अर्धा तास, नंतर मी ते व्यवस्थित पिळून आणि मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. त्यामध्ये एक छोटा अर्धा बटाटा मी इथे घातलेला आहे उकडलेला. इथे अर्धा टीस्पून आहे आलं लसूण पेस्ट आणि इथे मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे. इथे थोडी रेड कॅपेज आहे, कांदा आहे, काकडी आहे, थोडंसं टोमॅटो आणि इथे लेटूची थोडीशी पानं आहेत. तिसरा माझा प्रकार आहे, इथे लेटूसची पानं आहेत, रेड कॅबेज आहे, काकडी, टोमॅटो आणि इथे मी चीज सँडविच बनवणार आहे. तर दोन प्रकारचं इथे मी घेतलेलं आहे चीज. तर तुम्ही हे स्लायसेसमध्ये पण घेऊ शकता किंवा हे असे छोटे तुकडे असतात हेही घेऊ शकता. तर चीज सँडविच मी इथे बनवणार आहे. थोडासा कांदा आहे आणि लेटूची पानं वगैरे इथे आहे. चौथा प्रकार इथे आहे मसाला सँडविच मी बनवणार आहे. त्यासाठी इथे थोडंसं मी घेतलेलं आहे टोमॅटो कापून, इथे काकडी आहे, कोथिंबीर आहे, इथे मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण आहे थोडस, एक अर्धा टीस्पून. थोडस इथे आलं लसूण पेस्ट आहे अर्धा टीस्पून. कांदा इथे कापून घेतलेला आहे आणि इथे पुदिन्याची पानं मी चिरून घेतलेली आहे काही, आणि लेटूसची इथे पानं आहेत आणि इथे मीठ वगैरे चवीसाठी लागणार आहे. तर चला आपण बनवूया पहिलं मसाला सँडविच. मसाला सँडविच आपण इथे पहिले मसाला करणार आहोत. तर इथे मी थोडस घातलेलं आहे चीज. आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि मिरची, कांदा, पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो. हे छान मला एकजीव मस्त शिजवून घ्यायचे. इथे चवी पुरत मीठ, इथे थोडस घालणार आहे पाणी. इथे आपला मसाला सँडविचचा मसाला तयार झालेला आहे. हे आपण एकीकडे काढून घेणार आहोत. आता या स्पॅनवरती मी इथे आपलं पनीर स्लाइस थोडस कलर येईपर्यंत थोडं परतवणार आहे. इथे आपलं पनीर व्यवस्थित आपल्या कलर आलेला आहे. आता आपण हे काढून घेणार आहे. इथे अर्धा टीस्पून या पॅनमध्ये तरी घातलेला आहे. इथे थोडीशी मिरची घातलेली आहे, मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण, आलं लसूण पेस्ट आहे, ही सोयाबीनचं आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. ते क्रश केलेलं सोयाबीन आहे. इथे आपण घालणार आहे सोयाबीन. इथे चवी पुरत चिमटी भर मीठ. इथे आपलं आलं लसूण पेस्ट, सोयाबीन आणि आपला बटाटा छान इथे एकजीव मिक्स झालेले आहेत मीठ वगैरे लावून. इथे आता मी गॅस बंद करणार आहे. आपण घेऊया मसाला सँडविच करायला. लावून घेतलेला आहे स्पायसी टोमॅटो सॉस. इथे आता मी हा मसाला स्प्रेड करते. इथे आपले लेट्यूसची काही पानं आहेत. थोडस आपण मेयोनीज इथे वापरणार आहे. इथे आपल्याला काकडी लावून घ्यायची.
इथे थोडं टाकून घेणार आहे आमचूर पावडर आणि थोडीशी इथे परत टाकणार आहे रेड चिली पावडर. इथे आपल्या राहिलेला परत हा मसाला, इथे आपला मसाला सँडविच तयार आहे. इथे आपण दुसरं चीज सँडविच करून घेतोय. इथे थोडंसं मेयोनीज लावून घ्यायचं आहे. तुम्ही जास्तही प्रमाणात लावू शकता आवडीप्रमाणे. रेड टोमॅटो सॉस इथे टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी प्रमाण ह्या वस्तूंचं घेऊ शकता. इथे थोडासा कांदा, लेटूसची काही पानं, इथे थोडासा चाट मसाला, इथे आपण काकडी लावून घेणार आहे. इथे आपल्याला लावायचंय टोमॅटो, इथे आपल्याला थोडीशी रेड कॅबेज आहे आपली ती लावून घेणार आहे. याच्यावरती आपण टाकणार आहोत चीज. तुम्ही स्लाइस पण वापरू शकता किंवा हेही वापरू शकता. तर मी इथे हे छोटे छोटे टाकणार आहे. इथे आपला चीज सँडविच तयार झालेला आहे. एकीकडे मी आता पॅन गरम करत ठेवलेला आहे. बटर आपण लावून घेतलेलं आहे. इथे आपले चीज सँडविच आपण ठेवलेलं आहे. गॅस कमी आहे आणि इथे आपला मसाला सँडविच सुद्धा ठेवून घ्यायचा आहे. गॅस कमी आहे. इथे थोडस बटर लावून घेतलेलं आहे. गॅस माझा कमी आहे आणि खाली पण मी इथे थोडस बटर लावलेलं आहे. इथे आपण ह्याला आता उलट करून घेऊया. आपले मसाला सँडविच आणि चीज सँडविच तिकडे फ्राय होत आहे तोपर्यंत आपल्याला बनवायचा आहे आता हा पनीर सँडविच. इथे मी थोडस मेवो लावून घेतलेला आहे. इथे थोडस घालणार आहे मी चीज. पनीरची स्लाइस, असा कांदा, रेड कॅबेज आपली लावून घेणार आहे. इथे थोडेसे लेटूसची पानं, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला नसतील घालायचे तर तुम्ही नखा घालू. इथे आपलं पनीर सँडविच तयार झालेलं आहे. इथे आपले चीज सँडविच आणि मसाला सँडविच तयार झालेले आहे. ते आपण काढून घेऊया. पनीर सँडविच ठेवून द्यायचं आहे, त्याला गरम वगैरे नाही करायचंय. आपण आता सोयाबीन सँडविच बनवतोय. त्यासाठी इथे थोडस बटर स्प्रेड करून घेते मी ब्रेडला. इथे आपल्याला लावून घ्यायचे सोयाबीन, कांदा, आपण रेड कॅबेज लावते, थोडीशी इथे लेटूची पानं, टोमॅटो स्लाइस, हे आपले काकडी. सँडविच आपल्या इथे तयार झालेलं आहे. इथे आहे आपला चीज सँडविच, मसाला सँडविच, सोयाबीन सँडविच, पनीर सँडविच. इथे चारही सँडविच आपले खाण्यासाठी रेडी आहेत. आपण आता हे सर्व करताना मस्त कट करून घेऊया. तर आजची सँडविचची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.